जाऊ विधानसभेचा आमदार म्हणून त्यांना अनेकदा आमदार झाल्यानंतर अवैध धंद्याच्या संदर्भात बैठक घेऊन वारंवार लेखी तक्रारी दिल्या. मागे चाळीसगावला मोठ्या प्रमाणात अवैध खतांचा साठा सापडला. त्यावेळी असेल गांजाच्या संदर्भात अनेकदा तिथं कारवाया झाल्या. विशेष म्हणजे एक गांजाचं मोठं रॅकेट चाळीसगावला काम करते. त्या रॅकेटच्या माध्यमातून मी आतापर्यंत गृहमंत्र्यांशी फोनवर बोललो. गृहमंत्र्यांना लेखी मी आतापर्यंत 4 वेळेस पत्र पाठवलेत. मला गृहमंत्र्यांचं त्याच्यावर कुठलंही अजून उत्तर आलेलं नाही. फक्त एका कारवाईच्या संदर्भात फक्त त्यांनी ॲक्शन घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहे, पण त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. गांजाच्या संदर्भात गेल्या 2 दिवसापूर्वी नागपूरला जी कारवाई झाली त्या 3 चाळीसगावचे तरुण आजही त्या कारवाईत आहेत. चाळीसगाव हे गांजाचं हब व्हायला लागलं आहे. रस्त्यावर तिथं दारू विकली जाते, तिथं गुटखा गल्लोगल्लीत विकला जातो. या चाळीसगाव शहर तालुका नव्हे, जिल्ह्याला नव्हे तर राज्याला गुटख्याची पुरवठा करणारी टोळी ही चाळीसगावमध्ये सक्रिय आजही आहे. ही नावं पोलीस प्रशासनाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. या संदर्भात मी वारंवार तक्रारी केल्या. नंतर गेल्या 2 दिवसापूर्वी मी पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना मी 2 दिवसापूर्वीच सांगितलं की एक लोकप्रतिनिधी म्हणून आता लोकांच्या सर्वसामान्य तरुणांशी या खराब गुटखा दारू गांजा त्याच्यामुळे अनेक पिढ्या उद्ध्वस्त होत आहे. त्याच्याकडे मला अनेक पालकांनी येऊन तक्रारी केल्या. चांगल्या कुटुंबातल्या पोरांच्या घरातल्या मला तक्रारी आल्यात की ह्या कारवाया आता याच्या संदर्भात कुठेतरी तुम्ही आता आवाज उठवा. मी पोलिसांना सांगितलं की आता याच्यानंतर जर तुम्ही कारवाई केली नाही मी स्वतः रस्त्यावर उतरेल. आणि मला त्यांनी तसं मान्यही केलं की मी आम्ही या संदर्भात आता कारवाई करू असं म्हणत असताना त्या संदर्भात पुन्हा या गुटख्याच्या संदर्भात मला या सूचना दिल्यात. नागपूर गांजा प्रकरण तुम्हाला मी सांगतोय. यासोबत मागे मी रात्री असंच गाडी 3 ते 2 वाजता कन्नड घाटात मला एकदा माहिती मिळाली गांजा 5 कोटी रुपयाचा 4 कोटी रुपयाचा गांजा आहे म्हणून. मी ती गाडी 3 वाजेपर्यंत तर 4 वाजेपर्यंत सकाळपर्यंत शोधली, परंतु ज्यांचा फोन नंबर होता तो नंबर नंतर ट्रेस होत नव्हता. नंतर त्यांनी ते लक्षात आलं की आपली ही इन्फॉर्मेशन लीक झाली आहे आणि तोच गांजा दुसऱ्या दिवशी 3.5 कोटी रुपयाचा गांजा हा शिरपूरला पकडला गेला. त्या दिवशी मी त्यावेळेसही मी गिरीश भाऊंच्या कानावर हा विषय टाकला होता. गिरीश भाऊंनी देखील पोलीस प्रशासन सूचना दिल्या की चाळीसगावच्या आमदाराच्या तक्रारी त्याच्या संदर्भात गांभीर्याने तक्रार करा. मी गृहमंत्र्यांना फोनवर देखील ही माहिती कळवली होती, परंतु त्यांनी कारवाई केली नाही. मधल्या काळात 2-3 वेळेस गांजा चाळीसगावला सापडला, परंतु यामागचे छोट्या मोठ्या लोकांवर तक्रारी घेऊन कारवाया करायच्या आणि मोठ्या लोकांना यातून सोडायचं असा सगळा प्रकार हा सगळा चालला होता. त्याच्यानंतर ह्या घटनेच्या संदर्भात काल रात्री मला एक फोन आला. एका माणसाने मला गुप्त माहितीच्या आधारे सांगितलं की एक गुटख्याचा ट्रक मिहून बाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बाजूला पोलिसांनी तिथल्या API यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि LCB च्या काही लोकांनी तो ट्रॅप केलेला आहे. API बेंद्रे आणि त्याचे काही सहकारी सचिन बेंद्रे, यासोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी सुद्धा त्यात आहेत. यासाठी मी आता पोलीस विभागाने त्या घटनाक्रमात कोणी कोणाला फोन केलेत, त्यांचे लोकेशन डिटेल्स, त्यावेळेचे कॉल डिटेल्स, कोणकोणाच्या संपर्कात होतं, व्यापाऱ्यांचे कोणकोणाच्या संपर्कात राहिलं हे फोन डिटेल्समध्ये आता सर्विसचं पुढे येईल. परंतु त्या दृष्टिकोनातून तपास यांनी केला पाहिजे, माझी ही देखील या मागणी आहे. गाडी मला माहिती मिळाल्यानंतर आम्ही एका कार्यक्रमासाठी नाशिककडे पुढे जात असताना मी गाडी वडाळीभोईवरून परत फिरवली आणि आर्वी फाट्यावरून मधल्या रस्त्याने गाडी टाकली. आणि मला जी माहिती होती साधारणतः मी तिथं 11:30-12 वाजता तिथं पोहोचलो. डोळ्यांनी पाहिली आहे, यात एक पोलीस अधिकाऱ्याने ही सेटलमेंट केली आहे, त्याने पैशांचं बोलणं केलं आहे. आणि आता मी तुम्हाला 5 मिनिटात पुन्हा सांगतो. त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की ही गाडी आता सोडून देण्यात आली आहे. आता पोलीसही इथून चालले गेले, कदाचित ही गाडी आता चाळीसगावमधून त्यांनी जे जळगावला ज्या व्यापाऱ्याचा माल होता त्याला ती पोचवायचं. आणि आता ही जबाबदारी पोलिसांनीच घेतलेली आहे, कारण की याची कुणकुण थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी लागली होती की या संदर्भात हा गुटखा चाळीसगावमध्ये
पकडल्या गेल्याची कुणकुण झाल्याने पुन्हा हा काही प्रमाणातला माल काढायचा आणि दुसऱ्या गाडीत शिफ्ट करायचा, यासाठी सुद्धा एका चाळीसगावातल्या गुटखा व्यापाऱ्याने या संदर्भात काही हमाल कामगार घेतलेत आणि गुटखा खाली करण्यासाठी त्याने तिकडे मिळून बारा हद्दीत जाण्याचा तिथं प्रयत्न केला. परंतु हा गोंधळ वाढेल या भीतीपोटी त्यांनी पूर्णच्या पूर्ण गाडी जळगावकडे नेली आणि यात मिळून बारे पोलीस स्टेशनचे API, ग्रामीणचे काही पदाधिकारी, LCV PI यांना हे सगळं घटना माहिती असताना त्यांनी चाळीसगाव मिळून बाऱ्या पोलीस स्टेशनवरून गाडी नेत तिथून नेली. पण साधी पोलीस स्टेशनला डायरीची सुद्धा एक नोंद घेतली नाही. मी रात्री 1:30 पोलीस उप अधीक्षक सचिन गोरे यांना फोन करून विचारलं, अप्पर पोलीस अधीक्षक, की आपल्या हद्दीमध्ये अशा अशी घटना घडल्याचं माझ्या कानावर आलं आहे, आपल्याला काही माहिती आहे का? त्यांनी सांगितलं अशी कुठलीही घटना घडलेली नाही, माझ्या कानावर असा कुठलाही प्रकार आलेला नाही. हे सांगितल्यानंतर मी पुन्हा त्या खबरीची माहिती घेतल्यानंतर मला कळालं की ही गाडी जळगावकडे येत आहे. मी पुन्हा रात्री 1:30 तिथून निघालो आणि यायला सुरुवात केली. मी शोधत शोधत, मला वाहन क्रमांक हा खबऱ्याने दिलेला असल्यामुळे माझ्याकडे वाहन नंबर होता, गाडी कुठून आली, त्याला कोण आणतंय, त्याच्या मागचे कोणकोण लोक आहेत हे देखील मला अप्रत्यक्षपणे सगळं माहिती असल्यामुळे, परंतु याच्यासाठी मला पुरावा लागेल म्हणून मी स्वतः काल माझ्या ड्रायव्हरला सुद्धा सोबत न घेता मी आणि माझे 2 सहकारी मित्र यांना सोबत घेऊन ही गाडी शोधायला आलो आणि ती गाडी मला जैन इरिगेशन समोर मी अडवली. एका 4:03 सकाळी ती गाडी जैन इरिगेशन समोर अडवली आणि ती माझ्या एका सहकारी मित्राने अडवल्याबरोबर 3 मिनिटाला पोलिस आलेत आणि ते म्हणायला लागले काही अडचण नाही, काय झालं काय झालं. आणि मी 10 मिनिटात तिथं पोचल्यानंतर मला पोलिसांनी विनवणी केली की साहेब आमची काही चूक नाही, आमचं काही म्हणणं नाही. ठाकूर मात्र उत्तर द्यायला लागला, आम्हाला वरिष्ठांनीच ही गाडी इथं आणायला, मी त्यांच्या माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, मी ओळखत नाही, LCBचे लोक होते त्यात 5 लोक होते, त्यात एकच फक्त कर्मचारी माझ्या ओळखीचा आहे, बाकीचे मी लोकांना कोणाची नावं मला माहिती नाही. 40 गावचा एक कर्मचारी होता, तो माझा वर्ग मित्र देखील आहे, परंतु याच्यासोबत मैत्री का माझं सामाजिक बांधिलकी आणि माझं उत्तरदायित्व ह्या 2 प्रश्न समोर आल्यामुळे मी त्याला सांगितलं की बाबा माझ्यासाठी जनतेने जो विश्वास टाकला आहे माझ्यासाठी तो महत्त्वाचा. त्यासोबत या घटनेमध्ये मी ती गाडी अडवल्यानंतर मी माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग्स आहेत, मी त्यांना विचारलं, ते म्हटले की आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही गाडी आता आणली आहे इकडे. मी त्यांना म्हटलं की गाडी ज्या हद्दीत घडली तुम्ही तिथं का नेली नाही, तिथं गाडी नेली पाहिजे. ते म्हटले आम्ही तिथं नेऊ शकत नाही, गाडीमध्ये डिझेल नाही आहे, गाडी धक्का आहे, धक्का मारल्याचे देखील फोटो आहेत. हे कारण सांगितल्यामुळे मी स्वतः गाडीत बसण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात तुम्ही बघू शकता की ही गाडी धक्का असल्यामुळे मग मी म्हटलं की आपण 40 जळगावला जरी नेली तरी चालेल, कारण की तुम्ही आता ही जळगावला नेत होतात. ते म्हटलं आम्ही पोलीस स्टेशनला नेत होतो, म्हटलं चालेल. मी SP महोदयांशी बोललो, SP महोदयांना मी सांगितलं की साहेब अशा अशी गाडी पकडली आहे, आता ही गाडी मागे जाऊ शकत नाही, तर तुम्ही ठीक आहे जिथं नेत आहे त्या पोलीस स्टेशनला न्या. SP मला त्यावेळेस असं उत्तर दिलं की ही गाडी आपण जळगावला आणू शकत नाही, माझ्या काही लोकांनी मला थोडी चुकीची माहिती दिल्याचं माझं निदर्शनास येत आहे, मी याच्यावर योग्य ती कारवाई करेल, परंतु आता ही गाडी पुन्हा 40 तुम्ही न्यावं असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की साहेब जर तुम्हाला ही गाडी 40 न्यायची होती तर तुम्ही ही गाडी इथं आणलीच का, जळगाव परिक्षेत्रात ही गाडी आणायचं कारण काय. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपलेच पोलिसातील काही लोक ह्यामध्ये अलायन्समध्ये जोडलेले आहेत आणि यांनी ही सुपारी घेऊन ही गाडी पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची ही जबाबदारी घेतली आहे, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो असं मी पोलीस अधीक्षकांना वारंवार सांगत होते. परंतु त्यांनी माझ्याशी नको त्या, मी असं म्हणणं, मी त्या गोष्टीचा आता उल्लेख करणार नाही, कारण की रात्री जी घटना घडली होती, जो खून प्रकरण घडला होता, रात्रभर जागे होते, कदाचित तणावाच्या भरात ते माझ्याशी बोललेत की मी योग्य ती कारवाई करेल, मला काय करायचं मी बघेल, अशा पद्धतीने बोलल्याने मी त्यांना सांगितलं साहेब मी देखील एक लोकप्रतिनिधी आहे आणि आता जर अशा पद्धतीने तुमची भूमिका घेत असाल तर मी तीच कदापि सहन करणार नाही, मी असं देखील त्यांना सांगितलं. त्यासोबत नंतर 4:03 तर सकाळी 6:14 पर्यंत गाडी तिथंच उभी होती,
त्यासोबत मी सांगितलं की तुमचे पोलीस कर्मचारी हे दारूच्या मद्यधुंदे अवस्थेत आहेत, त्यांचं मेडिकल करा. रात्री यांनी 9 ते 10 वाजता जेवण आणि मद्य पिलेलं आहे. आता एवढा वेळ झाला, त्यावेळेस तिथं विशाल सोनवणे नावाचे तिथं एक PSI आले. मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही तुमची ड्युटी बजावता आहेत, ही गाडी इथं जरी असेल परंतु यांचं मेडिकल करा, कारण की हे मद्यधुंदे अवस्थेत पोलीस लोक आहेत, ज्यांच्या हाताखाली आपण कायदा दिला आहे, ज्यांना आपण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. जर ते अशा पद्धतीने वागत असेल तर मला हा देखील प्रश्न या माध्यमातून सरकारला आणि पोलिसांना विचारायचा आहे की सर्वसामान्य जनतेने न्याय मागायला जायचं कुठे. मी 2 तास इथं थांबल्यानंतर ताटकळत राहिल्यानंतर गाडी माझ्या खूप त्यांनी बघितलं की आमदार कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाहीत. त्यावेळेस त्यांनी इथं गाडी आणली आणि मी सांगितलं की ही गाडी तुम्ही आणलेली नाही, ही गाडी मी पकडलेली आहे, तर याच्यातला मी फर्स्ट इन्फॉर्मर मी आहे, माझी फिर्याद घेतली जावी. परंतु PI साहेबांनी एका लोकप्रतिनिधीचा सरसकट सगळे माझा अपमान केला, माझ्याकडे त्याचा देखील व्हिडिओ आहे. पटेल साहेब यांनी माझा अपमान केला, एका लोकप्रतिनिधीला कशी वागणूक द्यावी याच्या विधानसभेतून देखील यांना सूचना असताना देखील एका गुटखाच्या तक्रारीच्या संदर्भात मी इथे आलेलो असताना माझं मी कर्तव्य बजावत असताना ते देखील सकाळी 2 तास उशिरा आले. मी अनेक निरोप पाठवले, मला सांगण्यात आलं की साहेब दरवाजा उघडत नाही, साहेब फोन उचलत नाही असं सांगण्यात आलं. मला वाटलं की यांना खूप कामाचा व्याप असेल म्हणून मी थांबलो आणि ते आल्यावर माझ्याशी अतिशय आरेरावीचे भाषेत बोलले. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमची फिर्याद घेणार नाही, आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत. मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो, याचा व्हिडिओ देखील माझ्याकडे पुरावा म्हणून मी सगळा संग्रहित केला आहे. सेक्शन 65 मध्ये मी हे सगळेच व्हिडिओ आता हायकोर्टात न्यायालयात सादर करणार आहे की पोलिसांनी ज्या पद्धतीने हे सगळं अलायन्स केलं, गॅटमॅट केलं आणि मला ज्या पद्धतीने वागणूक दिली, तुम्ही आपण एक सेकंद बघू शकता की कशा पद्धतीने PI यांनी एका आमदाराला रस्त्यावर थांबून एखाद्या लोकप्रतिनिधी जर आपल्याकडे एका गुटख्याच्या तक्रारी घेऊन आला असेल तर कमीत कमी त्याला बस म्हणायची सुद्धा यांनी शहानिशा घेतली नाही. अशा पद्धतीने माझा अपमान ह्या यांनी करून पुन्हा माझी तक्रार त्यांनी घेतली नाही. मी 2 तास यांना विनंती केली, पुन्हा मी DG सरांना फोन केला, सकाळी DG सरांचा माझा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. परंतु मी खास करून विशेष आभार मानेल की आपले IG महोदय, स्पेशल IG भिगावकर साहेब यांनी माझा सकाळी फोन उचलला आणि माझ्याशी त्यांनी 10 मिनिटं सविस्तर चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की या संदर्भात मी स्वतः प्रिलिमिनरी याच्या संदर्भात इन्क्वायरी करायची सूचना देतो, परंतु माझी तुम्ही फिर्याद त्यांनी देखील हा अट्टास ठेवला की मी फिर्याद देऊ नये. माझी या पोलीस प्रशासनाला आणि सरकारला पुन्हा सवाल आहे, जर तुमचं पोलीस प्रशासन जर या संदर्भात घटना 8 वाजेची घडली, सकाळी 8 वाजेपर्यंत फिर्याद देत नाही, एवढे चांगले रस्ते गडकरी साहेबांनी बनवले असताना 40 गाव ते जळगाव हे 2 ते 3 तासात अंतर कापलं जातं आहे, परंतु 12 घंट्यापर्यंत तुमचं वाहन इथं पोचत नाही. तुम्ही एखाद्याला अंगाशी पाठीशी घालण्यासाठी एखाद्या गुटख्यावाल्याला पाठीशी घालत असताना, अशा पद्धतीने सगळं कारवाई करत असताना त्याला पाठीशी घालतायत आणि एक लोकप्रतिनिधी तुम्हाला जनतेच्या सर्वसामान्य समस्यांच्या भूमिका मांडण्यासाठी 4-4 तास ताटकळत उभं करताय. माझ्या सरकारला सवाल आहे की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, हिताचं आहे की या गुटख्या माफियांसाठी हे सरकार आणि हे पोलीस प्रशासन काम करतंय. यासोबत मी त्यांना पुन्हा सांगितलं की आपण माझी फिर्याद घेत नसाल तर मला कोर्टात जावं लागेल, तरी देखील त्यांनी माझी कुठलीही गोष्ट ऐकली नाही. त्यांनी नंतर यातनं कायद्यातली पळवाट काढून पोलिसांकडनं एक थातूर मारून फिर्याद नोंदवली आणि मला आत्ता कळालं की त्यांनी एका मालेगावच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीवर याच्यात गुन्हा नोंद झाला की ज्याचा आता पत्ता नाही, त्याच्या मागे पुढे कोणीच नाही, त्याचा रात्री मोबाईल देखील मी ताब्यात घेतला आहे. जर पोलीस एवढे कर्तव्य दक्ष होते, त्यांनी 40 गावला 8 वाजता त्याला पकडलं तर त्याचा मोबाईलसुद्धा ताब्यात घेण्याची तजवीज घेतली नाही. मला पुन्हा असं वाटतंय की ह्या पोलिसांनी त्याच्यासोबत अलायन्स केलं आहे. तो पोलीस मोबाईल माझ्या ताब्यात आहे, त्या मोबाईलवर त्याला कोणाचे फोन आले आहेत योग्य लोकेचा मी या माध्यमातून माझी विनंती असेल की या माध्यमातून मी पोलिसांसोबत सरकारला विनंती करणार आहे की या धंद्यामध्ये अनेक लोकांनी नाहक प्राण गमवले आहेत, गुटख्याच्या गांजाच्या आहारी जाऊन अनेक माझ्या माता भगिनींचे कपाळावरचा कुंकू पुसला गेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या मागे असलेल्या सगळ्या लोकांचा या संदर्भात सगळ्यांचा पाठपुरावा करणार आहे आणि यातले असलेले पोलीस अधिकारी असतील, त्यातले तुमचे काही वरिष्ठ अधिकारी असतील आणि या गँगमधले मोठे प्लेयर, मॅन्युफॅक्चरपासून तर मोठमोठे होलसेल डीलर की ज्यांचा करोडो रुपयाचा व्यवहार त्या माध्यमातून करताय. मला कळालं की 57,83,000 गुटख्याचा त्यांनी पंचनामा केला.
हा MRP प्रमाणे केला, हा काळ्या बाजारात अजून 1 करोड रुपयाचा गेला असा कदाचित ही देखील मला शंका आहे। मी माझी या माध्यमातून ही विनंती असेल की मी हे सर्व कागदपत्रे आणि पुरावे हे सगळे यांना दिलेले आहे, यांनी माझी फिर्याद घेतली नाही। माझी फिर्याद कलम 154 प्रमाणे यांनी ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे, ज्यांनी एखाद्या गुन्हेगाराला मदत होईल या दृष्टिकोनातून काम केलं आहे, त्यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन अधिक बेकायदा प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या वाहनाची मेहुणबारे पोलीस स्टेशनला नोंद न करता त्यातील बेकायदा गुटख्याची विल्हेवाट लावणे, पुरावा नष्ट करणे या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालक, सहकार्य करणारे सर्व संबंधित गुन्हे अन्वेषण शाखेचे सगळे कर्मचारी, मेहुणबारे पोलिसांचे प्रभारी अधिकारी कर्मचारी आणि यासोबत यामधले असलेले मोठे प्लेयर यांच्याकडे यांनी स्वतः रेड करून यांचे सगळे पुरावे समोर सादर करावे, रेड करून यांनी यामागे असलेल्या सगळ्या मोठ्या धेंडांना गजाआड करावं या माध्यमातून माझी विनंती असेल। आणि पुन्हा जर पोलीस प्रशासन जर गुटखा माफियांना जर असंच पाठीशी घालणार असेल तर मी यात थांबणार नाहीत। माझे मित्र धनंजय जी ठोके जे गेल्या अनेक वर्षापासून हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, एक सामाजिक उत्तरदायित्वातून ते सुद्धा रात्री माझ्यासोबत 2 वाजेपर्यंत होतं, एक वकील म्हणून नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते देखील होते। आणि आम्ही ठरवलं आहे मी न्यायालयात जाणार, फौजदारी रिट याचिका दाखल करून यात जे जे दोषी अधिकारी जे जे लोक असतील यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही। कारण की मी जर आज शांत बसलो तर येणारी पिढी मला सवाल विचारेल की ज्यावेळेस तुम्हाला जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही करण्यासाठी जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडून दिलं त्यावेळेस तुम्ही तुमची जबाबदारी का पार पाडली नाही, येणारे हा पिढ्यानपिढ्या हा सवाल मला विचारला जाईल। म्हणून मी आजच या गुटखा माफियांचा बिमोड करण्यासाठी पूर्णपणे लढणार। यासाठी मला माहिती आहे की अनेक लोक त्यांचा साम दाम दंड भेद वापरून मला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, मला पोलीस प्रशासन येणाऱ्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु मी कुठेही न डगमगता पोलीस प्रशासनाला किंवा या मुजोर गुटखा माफियांना कुठेही डगमगणार नाही। या संदर्भात जे जे लोक आहेत त्या सर्वांना जनतेसमोर आता उघडं केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी आता पुन्हा एकदा या पोलीस इन्चार्ज यांना विनंती करणार आहे की माझी तुम्ही पोलीस स्टेशनची फिर्याद नोंदवावी, कारण की सुप्रीम कोर्टाच्या ललिता आणि उत्तर प्रदेशच्या एका वर्सेस उत्तर प्रदेशचे गव्हर्नमेंट याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने देखील निर्देश दिले आहे की कॉग्निजेबल एखादा गुन्हा असेल तर त्या संदर्भात आपण तात्काळ तो नोंदवून घ्यावा आणि जर चौकशी अंती जर नसेल तर सत्याचं तपासावं। सर्वसामान्य जनतेचे तर गुन्हे हे नोंदतच नाही, परंतु 3-3.5 लाख लोकांचं जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जर आमदाराचा जर गुन्हा नोंदवला जात असेल तर मला पुन्हा या सरकारला आणि या पोलीस प्रशासनाला सवाल आहे की सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय कसा देता। पुन्हा मी पोलीस प्रशासनाला आज हे निवेदन देतोय, फिर्याद देतोय, त्यांनी गुन्हा दाखल नाही केला आणि या असलेले पोलीस अधिकाऱ्यांना जर तात्काळ निलंबन नाही केलं तर मी 8 दिवसाच्या आत कोर्टाकडून हा निकाल लावून त्यांचं निलंबन होईस्तोवर मी शांत बसणार नाही। पुन्हा मी आता SP महोदय जिगावकर साहेब इथं आलेले आहेत, मला SP महोदयांचं देखील मला वाटतं की एक नीट अँड क्लीन त्यांची इमेज होती, परंतु या प्रकरणा संदर्भात त्यांची संदिग्ध भूमिका का हा देखील माझा या माध्यमातून आज सवाल त्यांना आहे। त्यासोबत गृहमंत्री इथं आले तर मला कळतं आहे मी आता हे संपल्यानंतर एअरपोर्टला जाऊन त्यांच्या कानावर हे सगळं प्रकार घालणार आहे। जर त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर पुन्हा मी न्यायालयाचे दरवाजे ठोकवणार। धन्यवाद।